नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन म्हणजेच कामा संस्थेच्या माध्यमातून एक फारस्तुत्य असा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सदर उपक्रमाअंतर्गत सध्याच्या कडक कोरोना निर्बंधांमुळे अन्नाची गरज असणाऱ्यांना अन्न वाटप करण्यात येणार असून पुढील 15 दिवस उपक्रम राबवण्याएवढी तयारी करून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 21 एप्रिलपासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून सध्या कॅन्टीन वगैरे बंद असल्याने महिला बचत गटातील महिलांचाही रोजगार थांबला आहे. त्यामुळे त्यांनाही हातभार लागावा या दृष्टीने सदर अन्नपदार्थ बनवण्याचे काम त्यांच्याकडून करून घेतले जात आहे. दरम्यान सदर उपक्रम गुरुवार 22 एप्रिल रोजीही राबवण्यात आला. कामा संस्थेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी या प्रकरणी अधिक माहिती दिली. अभी लॉकडाउन की वजह से गरजू लोगों को जो खाने का प्रॉब्लम हो रहा है उनके लिए हमने शासन ने भी जो किया है कि गरजू लोगों को खाना मिलने का व्यवस्था की जाए, इसके लिए हमने कामा के संगठन से जुड़ो इधर लोगों को जरूरतमंद लोगों को खाना बांटने की व्यवस्था शुरू की है आज से. और खाना बांटने के टाइम पे अभी हम लोग ने ये भी किया है कि लोग कैसे कैंटीन वगैरह भी सब बंद है तो हमने महिला बचत गट जो है जिनके आज उनको भी जिसको काम की जरूरत है वैसे महिला बचत गट को आज उनको काम ये सब बना के लेने का उनके पास से लिया और आज इधर हम लोग गरजू लोग को बांटने के काम व्यवस्था की गई है. अभी आज से शुरू तो कर दिया है हम लोग. 15 ये लॉकडाउन 31 अप्रैल तक का बोला गया था तो अभी हम लोग 15 दिन की तो तैयारी हमारी हो चुकी है. 15 दिन तो हम लोग कंटिन्यूस बांटने वाले हैं. आज की तारीख में आज शुरुआत पहला दिन है तो हमने 300 पैकेट्स की अरेंज की गई है और अगर 500-600 भी हो जाते तो हमारी तैयारी है 500-600 भी रोज का बांटने के लिए. ब्यूरो रिपोर्ट, इंडियन टीवी न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.